त्यानंतर बागचा सरी जन्म झाला आणि त्यानंतर पाचवी पाच वर्ष असेपर्यंत आम्ही अहमदपूरला राहिलो. थोडं लहानपणी हुशारी वाटली म्हणून त्यांनी घरच्यांनी मला सातारला शिकायला नेले आणि नवीन मराठी शाळेमध्ये गाठलं. पहिल्यापासून मी गणितात हुशार होतो, चांगले मार्क्स मिळायचे गणितामध्ये आणि चौथीची मला स्कॉलरशिप मिळाली. आणि सातारा जिथे आम्ही राहायचो त्या घरामध्ये टिपिकल घर बांधत आणि भाडेकरू बांध, त्याच्यामुळे आमच्या घरात घरात लाईट नव्हती कधी, म्हणजे कंदील किंवा दिवा असंच असायचं, म्हणजे बल वगैरे दुसऱ्या जगात दिसायचं आम्हाला, पण आमच्या घरात काही नव्हतं. आणि चौथीत मला स्कॉलरशिप मिळाली आणि वडिलांना वाटली की आता अहमदला पुढे का नेलं पाहिजे आणि चांगलं शाळेत घातलं पाहिजे, म्हणून वडिलांनी मी पाचवी झाल्यानंतर मला आम्हाला पुण्याला राहायला आणलं. आणि आमचे मामा किर्लोस्करमध्ये एक कामगार होते, आम्ही त्याच्यामुळे मामाच्या ओळखीमुळं फुगेवाडीला राहायला गेलो आणि फुगेवाडीवर मला रमणबागेमध्ये शाळेला घातलं. 50 पैसे हाफ तिकीट असायचे आणि कधी कधी ते पण नसते. तुम्ही आईला माहिती आहे की रुपये सुद्धा एक मागून आणायचे आणि त्यातनं सगळे दिवस येत वडील आजारी असायचे, वर्षातले 2 महिने वडील आजारी असायचे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये कधी शिवसुद्धा कधी कुठल्या हॉस्पिटलला असे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वडील असायचे आजारी असायचे आणि तरी सुद्धा चांगले संस्कार कर, चांगलं काहीतरी कर, ज्यामध्ये मला सांगायचं वडील काय जे काही करशील ते चांगलं कर, क्वालिटीचं काम कर, मोठं काम कर, लहान स्वप्न बघू नकोस, असं वडिलांचं कायम सांगणं असायचं. आणि त्यावेळेला इथे ह्या व्यासपीठावर 2-4 वेळा घेऊन आले होते. त्यावेळेस विवेकानंद थोडंसं वाचन करायला चालू केलं होतं, म्हणजे सांगितलं मी राहायचो ते दाबायला असं कोणी राहायचो, पुढेवाडी जे राहायचो म्हणजे कधी कधी मुलांनी कुठेही कुठं चाललं ते मला आठवतं, असे सगळे दिले गेले, दिवस गेले. आणि नंतर 8वी 9वी झाली, मॉडर्न हायस्कूलला आलो, तिथेही चांगले मार्क मिळाले, त्यावेळी 28 टक्के मार्क पडल्यानंतर मग आई त्या दरम्यानच्या काळामध्ये आमची मुख्याध्यापिका जे दापोलीच्या शाळेमध्ये लागली होती प्राथमिक शिक्षिका म्हणून, आणि आईच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं याला चांगले मार्क मिळाले तर तुम्ही त्याला डिप्लोमाला घाला, म्हणून मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मला डिप्लोमाला शाळेला घातले गेले, कॉलेजला घातले गेले. मी सगळी हुशार मुलं इलेक्ट्रॉनिक्स जातात म्हणून मी इलेक्ट्रॉनिक्सला गेलो आणि त्यामध्ये काही करिअर प्लॅनिंग वगैरे असं काही प्लॅन नव्हता आणि डिप्लोमाला मला सायकलवरनं जायला चालू केलं गेलं. कॉलेजमध्ये असताना पहिल्या वर्षी 74 टक्के मार्क पडले, दुसऱ्या वर्षी 72, परत 74, थर्ड इयर असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर थोडासा त्रास सुरू झाला की आईला ते मी शिकवत करायला असेल. आजी आजोबा आमच्याकडे राहायला आले रेणूपूरवरनं, आजोबा त्यावेळेला 70 वर्षाची होती, आजी 65 वर्षाची आजारी असायची. मला गव्हर्नमेंटला औरंगाबादला ॲडमिशन मिळत होतं, 74 टक्के मार्क पडलेलं असतं, पुणे मिळत नव्हतं. तर आई म्हणते की बाहेर जाऊ नको, पुण्यातच ॲडमिशन घे. आणि मग आईने 15,000 रुपये कर्ज काढले आणि मला VIT मध्ये, कारण बाकी सगळी जवळची कॉलेज डोनेशन मागत होती, त्याच्यामुळे जवळच्या कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही आणि VIT मध्ये ॲडमिशन घेतलं. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट माझ्या घरापासून सांगली आताच्या घरात राहतो, तिथून जवळपास 21 किलोमीटर लांब आहे. तर तिथं मग मी सायकलवरनं जायला चालू, रोजचं 42 किलोमीटर सायकलिंग व्हायचं आणि त्यावेळेला काही वेगळं करायचं, एवढाच विचार करायचं की आयुष्य काही वेगळं करायचं, काय करायचं माहीत नव्हतं पण वेगळं करायचं. आणि त्यावेळेला मग स्वतःला सेल्फ मोटिंग ठेवायला मी काही गाणी म्हणत जायचो सायकलवरून जाताना, बरोबर 55 मिनिटांमध्ये पोचायचो आणि त्याच्यामध्ये डोबळ्या पोटी जन्माला असं तू नकोस डोबळा ठरू परंतु किती आण तू पायी खेचू ना यशवंत हो जयवंत हो हे गाणं म्हणत जायचो. कॉलेजमध्ये होतो मुली आवडायच्या तर त्यावेळेला ते दुसरं वेगळं गाणं म्हणायचो की कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा मोही फसता मुशील वीरा मुक्तीच्या मार्गा कर्मपराते अर्पुल मधला सुवर्णहंता वथा हे त्यावेळेची माझ्या डायरीची कात्रीनं मी दुपारी बापूंना दाखवली की त्यावेळेची डायरी कात्रीनं आईने आणली तर की 20 वर्षानंतर पहिल्यांदाच मी जाहीर व्यक्त बोलतोय की असं हे शत्रा शस्त्रा ते सुदीर उघडून जाणे खरं वेगळा का मीच घड येतो मीच गोड येतो रक्षा या तर म्हणतात ग्रहांचं साह्य शोधायला वगैरे अनंत आमची दया शक्ती अनंत आम्हा आशा किनारा तुला पा म्हणाला असं स्वतःला काही गाईड करणं कोणी नव्हतं. स्वतः स्वतःला सेल्फ मोटिवेटिंग ठेवायचं आणि काहीतरी वेगळं काम करायचा प्रयत्न करायचा. त्या काळामध्ये वडिलांचं निधन झालेलं बघितल्यामुळं बरोबर कुणी काही पैसे घेऊन जात नाही हे एक बघितलं होतं की सगळं इथंच राहतं. वडिलांना आमच्या कपड्याची आवड होती, त्यांनी जायच्या आधी 3 ड्रेस शिवले होते आणि ते 3 ड्रेस आजही आमच्याकडे आहेत. 3 पीस सूट शिवले होते आणि त्यांना कपडे जे आवड असतं ते नवीन शिवले त्यांना कधी घालायलाच मिळाले, कधीही आजही घडी न मोडलेले कपडे आमच्याकडे. त्यामुळे म्हटलं की ते वेगळं करायचं आयुष्यात. म्हणून मग स्वामी विवेकानंदांचं वाचन करताना 91 साली भारत विकास प्रतिष्ठान नावाची एक संस्था मी स्थापन केली आणि हा लोगो दोन आठ दाखवायला की भारताच्या नकाशाभोवती सूर्य काढला आणि मध्ये एक पट्टी काढली की
काही माहीत नव्हतं पुढे काय करायचं कसं करायचं, पण देशाला प्रकाश जगभर झाला आणि आपण कुठतरी पट्टीसारखे त्यात काम करावं या उद्देशाने हा लोगो त्यावेळेला मी 1991 मध्ये डिझाईन केला. की वयाचा मी 19 वर्ष असताना तो लोगो मी तयार केला. की काहीतरी वेगळं करायचं, काय करायचं माहीत नव्हतं, पुढं काही दिसत नसायचं, पण वेगळं करायचं. त्यानंतर मग कॉलेजला असताना एक छोटी कविता केली होती मी स्वतः हाताने करून ठेवली. मला कॉलेजला बाहेर राहायला जागा नव्हती काही परीक्षेच्या काळामध्ये. खाडीलकर नावाच्या प्रिन्सिपल होते, त्यांना विनंती केली की सर मी 21 किलोमीटर करतो तर मला काहीतरी तुम्ही जागा द्या राहायला. तर त्यांनी कॉलेजच्या एका रूममध्ये मला 25 रुपये फुटाने 25 रुपये महिन्याने भाड्याने जागा दिली आणि तिथं मी हाताने करून खायचो. त्यावेळेला मी एक छोटीशी कविता केली की दुर्दैवाची दशा होता, आज मी पाहतोय आजूबाजूला लक्ष दिसलो त्याच्यामध्ये बसून पै पैशाचा हिशोब लावतोय. एका जीवासाठी 4 पक्वांचा वास घेत माझ्या एका भाकरीचा विचार 4 वेळा करतोय. ही कविता माझी कुठल्या आमच्या मित्राने वाचली आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली मला. त्यानंतर मी एक त्याच्यावरती एक थोडीशी चारवळ लिहिली आहे की माझ्या सभोवताली पैशावर निजलेले उड्या मारणारे गगनचुंबीत राहणारे कोट्याधीश अब्जाधीश मीही माझ्या ध्रुवावर सर्वांपेक्षा उंचीवर जाण्यासाठी तप करणारा, जिथून मला कोणीच पैशात तुरू शकणार नाही, भले मी निष्काचन नाही पण ध्रुवावर जरूर जाईल. असे मी 12-3 बँडल्सली म्हणजे बरोबर 20 वर्षापूर्वी त्या 4 वेळी मी लिहिली आहे. माझे सर्व त्यांच्यापैकी एकाने पाहिले सुंदर सुंदर शब्द उमटले, माझ्या जीवन अनुभवाने ते काम काम समजले, वावर केली स्तुती केली, पोकळ सहानुभूती दिली दिलासा दिला. मला याची गरजच नव्हती, मला हवी आहेत माणसं जीवाला जीव देणारी, रक्ताच्या नात्यावर नारी प्रेम करणारी, पै पैशाला महत्व देणारी माणसं तू वागणारी. ही त्यानंतर त्याच दिवशी मी ही तिसरी कविता केली की पैशाला महत्व देणारी माणसं नको, माणसं ती मागवणारी माणसं पाहिजे. आणि माणसं भेटली, माणसं भेटली गेली. त्यानंतर बरीच कामं केली, डिप्लोमाला डिप्लोमाचे क्लासेस चालू केले योगेश यात्रेबरोबर 91-92 साली. पहिल्या बॅचमध्ये आम्ही 6,200 रुपये कमवले, दुसऱ्या बॅचमध्ये 10,000 रुपये कमवले. नंतर मग जॅम सहशे बाटल्याची एजन्सी घेतली, त्या बाटल्या विकायला लागलो. मग पेंटिंगची कामं चालू केली, आईनी 15,000 रुपये कर्ज काढून दिलो, त्यानंतर शक्यतो आईला पैसे मागायचे नाहीत असं ठरवलं होतं. आणि स्वतःच कामवायला चालू केलं. मग बालेवाडीला फायनल इयरला गेल्यानंतर बालेवाडीला एक काम घेतलं, सिव्हिलचं रोड बनवायचं, आणि ते काम अतिशय जोखमीचं होतं. 8 दिवसात केलं कम्प्लीट, नंतर ते रिपेअर करायला 3 महिने गेले आणि ते काम कम्प्लीट झालं, त्यातही 1,00,000 रुपये कमवले. असं करत करत 94 साली म्हणजे फर्स्ट सेमिस्टरची मी परीक्षा सोडून दिली होती आणि सगळी परीक्षा एकदम दिली आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास मिळाला. आणि मग टाटा मोटर्समध्ये ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो. तेलकोत नोकरीला लागल्यानंतर तेलकोत नोकरी लागल्यानंतर तेलकोतही खूप चांगलं काम केलं, केबलचं कन्वर्जनचं काम केलं. माझा मित्र गणेश आहे, आता सध्या आमच्याकडे डायरेक्टर आहे गणेश, त्यावेळेला माझा सहकारी होता टाटा मोटर्समध्ये. गणेशबरोबर बसून एका कंपनीकडे स्क्रॅप केबल पडल्या होत्या कंपनीमध्ये, तर त्या स्क्रॅप केबलचं कन्वर्जन मी कुणी सांगितलं होतं मला की हे स्क्रॅपचं कन्वर्जनचं काम करा, पण स्वतः एक इनिशिएटिव्ह घेऊन की कंपनीचे पैसे आपले पैसे वाया नाही गेले पाहिजे म्हणून 2-1 कोटी रुपयाचं कन्वर्जनचं काम केलं. त्याच्यामुळे तेलकोमध्ये चांगलं नाव झालं आणि त्या नावाचा थोडासा फायदा घेतला. त्यावेळेला आमचे वायनाथ म्हणून व्हाईस प्रेसिडेंट होते आणि नंतर पराळकर साहेब होते, आता दळवी साहेब इथे आलेले आहेत, तर त्यांनी सुरुवातीला मदत केली. कॅप्टन घनवट अशा सगळ्यांनी, नंतर तावडे साहेब अशा सगळ्यांनीच मदत केली. आणि नंतर 22 मे 97 ला म्हणजे माझी सातारकडची मुलं मला नोकरी मागायला, म्हणजे तेलकोत थोडंसं टिपिकल असं आहे की सातारकडचे आमचे सगळे लोक कराड आय टी आय, सातारा आय टी आय, पाटण आय टी आय, सगळे आय टी आय झालेले लोक कामगार म्हणून लागतात आणि त्यांना M1 इंजिनियर म्हणून यायला त्यांना साधारण 20-25 वर्ष लागतात. मी ज्या पोस्टला लागलो होतो इंजिनियर म्हणून, तर त्या पोस्टला याला प्रमोशन घेत 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 टप्प्याटप्प्यानं बराच वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्यांना वाटायला लागलं की हा माणूस तेलकोत ह्यानं सांगितलं काम होतं म्हणून मला लोक पाठवायला लागले की याला तुम्ही याला सांगितलं तेलकोत नोकरी लागेल. तर 10वी पास झाली की मोठं क्वालिफिकेशन, 12वीला पास 10वी पास अशी मुलं माझ्याकडे यायला लागली की साहेब तुम्ही सांगितले काम होतं. आतमध्ये कोणी तसं कोणी कुत्र विचारत नाही, पण त्यांना लोकांना वाटतं की त्यांनी सांगितले काम होतं. आणि त्यातनं मग मी तेलकोला त्या संधीचा फायदा घेतला की तेलकोला विनंती केली की मला काहीतरी माझ्या गावची काही मुलं आहेत आणि त्यांना काहीतरी काम द्या. आणि तेलकोनी मला 8 लोकांचं हाऊसकीपिंगचं काम, त्यावेळेला इंडिका प्लॅन्टचं इलेक्शनचं काम चालू होतं, 8 लोकांचं काम द्यायचं टेक्निकली सांगितलं. मी उमेशच्याकडे गेलो, उमेशच्या बँकेमध्ये मॅनेजर होता,
खराबडीमध्ये एका बँकेमध्ये चांगल्या मॅनेजरमध्ये चांगल्या पोझिशनला काम करत होतं, चांगलं ऑफिस होतं, सगळं होतं. मी सायकलवरून उमेशकडे गाडी होती. उमेशला म्हणजे उमेशला असं असं काम मिळणार आहे. बाबा संध्याकाळी घरी आलं माझ्याकडे, जानेवारीत मी गेलो होतो 97. उमेश संध्याकाळी घरी आलं की साहेब तुम्ही सकाळी सांगितलं आणि मी आज राजीनामा दिला. मी उमेशला म्हणजे उमेशला अजून काम मिळायचं आपल्याला, म्हणजे काम मिळालं अजून 2-3 महिने मिळते. कुणी सांगितलं आणि देऊ पण कधी चालू करायचं सांगितलं नाही. तू राजीनामा का दिला? नाही म्हटलं तुम्ही सांगितलं कुणीतरी बघायला पाहिजे, तुम्ही तिरकुल असल्यावर तुम्हाला बघता येणार नाही म्हणून मला बघायला उमेश पहिलं माझ्या विश्वासावरती विश्वास टाकणारा हा पहिला म्हणजे आज सध्या आमचे रिव्ह्यू जे व्हाईस चेअरमन आहेत उमेश माने की एका शब्दावरती मला काय म्हणतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मी आदर्श मानतो की त्यांनाही अशीच माणसं मिळाली म्हणून ते घडले आणि मला उमेश सारखी माणसं मिळाली म्हणून आम्ही रिव्ह्यूसारखे काहीतरी काम करू शकलो. उमेशचे राजीनामा देऊन पहिल्या वर्षी जॉईन झालं. पहिल्या म्हणजे आमचं टाटा मोटर्स बिलिंग 12,900 रुपयाचं झालं. पहिल्या संपूर्ण वर्षामध्ये मी सेटल झाली आमची की मी फायनान्स बघायचं, मार्केटिंग बघायचं, बाकी बघायचं, उमेशचे सगळे काम व्यवस्थित बघायचं. आजही आमचं तसं चालू आहे व्यवस्थित. तर उमेशने मग कामं बघायला चालू केलं. त्या चांगल्या नेतृत्व म्हणून मग विकास भोसले जॉईन झाला, बाळू माने, किरण यादव.